नमस्कार. आज आपण चेक बाउन्स झाल्यानंतर काय प्रोसिजर आहे, काय काळजी घेतली पाहिजे त्याबाबत माहिती घेणार आहोत. तर एखाद्या व्यक्तीने आपल्याला जर चेक दिलेला असेल तर तो चेक एकूण 3 महिन्याच्या कालावधीत म्हणजेच 90 दिवसांच्या आत आपल्याला तो बँकेत सादर करणं बंधनकारक आहे. ही मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे. जर हा कालावधी उलटून गेलेला असेल म्हणजे 3 महिन्यांचा कालावधी संपलेला असेल तर तो चेक तुम्ही बँकेत सादर करू शकत नाही. आता 3 महिन्याचा कालावधी कुठून सुरू होतो तर चेकवर जी तारीख लिहिलेली आहे म्हणजे चेकवरील तारखेपासून एकूण 3 महिन्याच्या कालावधीत तो चेक आपल्याला बँकेत सादर करायला पाहिजेच. आता समजा असा आपण एखादा चेक बँकेत सादर केला आणि समोरच्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये म्हणजे जो ड्रॉअर ऑफ द चेक आहे त्याने चेकवर सही केली आहे त्या व्यक्तीच्या खात्यातच पैसे नाही आहेत किंवा मुद्दाम त्याने जाणीवपूर्वक खोडसाळपणा म्हणून त्याने चेक दिलाय त्याला फसवायचं आहे किंवा त्याने अकाउंट क्लोज केलेलं आहे किंवा आणखी कोणतंही कारण त्याने मुद्दाम स्टॉप पेमेंट केलेलं आहे तर अशा वेळी त्या चेकचं पेमेंट होत नाही. तो डिसऑनर्ड होतो आणि न वट्टा आपल्याला परत केला जातो. आता चेक परत केला जातो म्हणजे काय तर आपली जी बँक आहे ज्या बँकेत आपण चेक सादर केलेला असतो ती बँक तो चेक त्याच्यासोबत एक चेक रिटर्न मेमो. चेक रिटर्न मेमो म्हणजे काय तर हा जो चेक आहे तो रिटर्न करतोय तुम्हाला या कारणामुळे तुमचे पैसे जमा होऊ शकलेले नाहीत. मग फंड्स इनसफिशियंट त्याच्या खात्यात पैसे नाही आहेत. ओके. आणि इतर कारणं जी सांगितली त्या कारणांमुळे त्या चेकचं पेमेंट होत नाहीये म्हणून हा चेक तुम्हाला परत करतोय. दॅट इज अ रिटर्न मेमो, चेक रिटर्न मेमो. ओके. आणि काही वेळा आपली बँक ऍडवाइस मेमो देते. ऍडवाइस मेमो म्हणजे काय तर हे तुम्हाला आम्ही पाठवून देत आहोत. हल्ली बऱ्याच वेळा ऍडवाइस मेमो देणं बंद केलंय पण काही वेळा ऍडवाइस मेमो सुद्धा आपली बँक देते. चेक रिटर्न मेमो मध्ये चेक रिटर्न होण्याचं कारण, चेक बाउन्स होण्याचं कारण नमूद केलेलं असतं आणि चेक, अशा प्रकारे 3 गोष्टी, काही वेळा 2 गोष्टी आपल्याला आपली बँक परत करते. आता आपली प्रोसिजर सुरू झाली. ही खूप टेक्निकल बाब आहे आणि ती आपल्याला ध्यानात घेतलीच पाहिजे. असा जर चेक रिटर्न आला तर ज्या दिवशी आपल्याला रिटर्न मेमो देण्यात आला म्हणजेच आपल्याला समजलं की आपला चेक, आपल्याला दिलेला चेक बाउन्स झालेला आहे, त्या दिवसापासून एकूण 30 दिवसांच्या मुदतीत, 1 महिन्याच्या कालावधीत, 1 महिना म्हणजे 30 दिवस लक्षात ठेवा, 30 दिवसांच्या कालावधीत आपल्याला त्या माणसाला नोटीस द्यायला पाहिजे. त्या माणसाला कळवलं पाहिजे की तू दिलेला चेक वटलेला नाहीये कारण तुझ्या खात्यात पैसे नाहीयेत आणि मला पैसे मिळू शकलेले नाहीयेत, तुला मी संधी देतोय तू माझे पैसे परत कर. मुदत 30 दिवस. 30 दिवसाच्या आत ही नोटीस देणं बंधनकारकच आहे. सध्या COVID-19 दिवस आहेत. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल सुप्रीम कोर्टने लिमिटेशन वाढवलंय, स्टे केलंय काही प्रोव्हिजन्स, पण लक्षात घ्या नोटीस हा कोर्टाचा भाग नाहीये. तेव्हा नोटीस तुम्हाला आज सुद्धा जरी चेक बाउन्स झाला तरी देणं बंधनकारक आहे विदिन 30 डेज. ओके. आता ही नोटीस दिली ती त्याला पोहोचली की 15 दिवस वेटिंग पिरियड आहे. 15 दिवस तुम्हाला थांबलंच पाहिजे. ही जी 15 दिवसांची मुदत आहे ही त्याने पैसे देण्यासाठीची आहे. आलं लक्षात. आता 15 दिवसांची मुदत संपली म्हणजे 15व्या दिवसापासून 1 महिन्याच्या कालावधीत म्हणजे परत 30 दिवसांच्या कालावधीत तुम्ही कोर्टात केस दाखल करणं आवश्यक आहे. ही लक्षात घ्या, मुदत जी आहे ही टेक्निकल बाब आहे आणि खूप सावधगिरीने आपल्याला काळजीपूर्वक लक्षात घेतली पाहिजे, त्याप्रमाणे वागलं पाहिजे. म्हणजे चेकवरील तारखेपासून 3 महिन्याच्या आत चेक तो आपण बँकेत सादर केला पाहिजे. चेक बाउन्स झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत आपण त्याला कळविलं पाहिजे. त्यानंतर ती नोटीस त्याला पोहोचल्यापासून 15 दिवस थांबलंच पाहिजे. 14 दिवस नाही, 15 दिवस थांबलंच पाहिजे. आणि 15व्या दिवसानंतर पुढे 30 दिवसाच्या आत आपल्याला कोर्टात केस दाखल केली पाहिजे. ही टेक्निकल बाब अजिबात चुकून उपयोगाची नाही, कारण या दिवसांमध्ये जर काही कमी जास्त झालं तर केस तुमची विरुद्ध जाऊ शकते, तुम्ही फौजदारी केस दाखल करू शकत नाही. कारण चेक बाउन्स हा असा विषय आहे, तुम्ही फौजदारी केस सुद्धा दाखल करू शकता आणि दिवाणी सुद्धा दावा दाखल करू शकता. पण दिवाणी दावा दाखल केला तर अगोदरच आपल्याकडे पेंडन्सी खूप आहे. दिवाणी सिव्हिल लिटिगेशन भरपूर वाढलेले आहेत. आपलेच पैसे आपल्याला मिळवण्यासाठी किती वर्ष जातील. त्यासाठी ही फौजदारी जी काही कारवाई आपण करू शकतो त्यासाठी आता ज्या सांगितल्या लिमिटेशनच्या बाबी ह्या लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कारण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट आहे
आणि त्यामध्ये सेक्शन 138 जे आहे, कलम 138 जे आहे, त्यामध्ये स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे की अशा प्रकारे नोटीस दिली पाहिजे, एवढा दिवस थांबलं पाहिजे आणि एवढ्या दिवसांच्या कालावधीत आपल्याला केस दाखल केली पाहिजे. ही समरी प्रोसिजर आहे. त्यामुळे कोर्टात येऊन साक्षीदारांनी सरतपास नोंदवला पाहिजे नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की समरी प्रोसिजर असल्यामुळे साक्षीदारांचे जबाब तुम्ही अफिडेव्हिट द्वारे सुद्धा नोंदवू शकता. आता चेक रिटर्न मेमो बँक देत, खात्यात पैसे नाहीत बँक कळवतं, मग बँकेच्या मॅनेजरला, बँकेच्या कर्मचाऱ्याला कोर्टात यायला पाहिजे की काय सांगायला? आवश्यकता नाही, कारण समरी प्रोसिजर आहे. त्यामुळे बँकेच्या मॅनेजरला कोर्टात येऊन साक्ष देण्याची गरज नाही. इट इज प्रिझ्युम की त्या कारणामुळेच चेक बाउन्स झालेला आहे. फक्त सांगितलं ते की हा लिमिटेशनचा पिरियड आहे, तो मात्र लक्षात ठेवला पाहिजे. फौजदारी खटला हा चेक बाउन्स झाल्यानंतर पैसे वसूल करण्यासाठी सोयीस्कर मार्ग आहे, कारण यामध्ये 2 वर्षाची सजा आहे आणि डबल पेनल्टी आहे. म्हणजे 1 लाखाचा चेक जर असेल तर 2 लाख रुपये पेनल्टी आहे, आणि त्यामधील 1 लाख रुपये ज्याला चेक दिलेला होता, म्हणजे जो कंप्लेनंट आहे, जो कोर्टात केस फाईल करतो, त्याला ती रक्कम द्यायची आहे. त्यामुळे खूप सोयीस्कर पडू शकतो आणि हा खटला 6 महिन्याच्या कालावधीत संपवायचा आहे. त्यामुळे पैसे सुद्धा लवकर आपल्याला वसूल करून मिळू शकतं. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही देणं आहे, जो काही व्यवहार आहे, तो कायदेशीर व्यवहार असला पाहिजे, कायदेशीर देणं असलं पाहिजे, म्हणजेच लीगल लायबिलिटी असली पाहिजे. म्हणजे बेकायदेशीर व्यवहार असेल, एखाद्या जुगारातले पैसे असतील आणि ते रिटर्न करण्यासाठी चेक दिलेला असेल, तर तसं आपल्याला कोर्टात केस दाखल करता येत नाही. म्हणजेच लीगल लायबिलिटी साबित करणं गरजेचं आहे. पण जसं लीगल लायबिलिटी आपण साबित करीत होतो, त्यावेळी एक नवीन तुम्ही ऐकलं असेल की मी तो सिक्युरिटी म्हणून दिलेला चेक होता, मी काही देणं लागत नव्हतो, पूर्वी चेक दिलेला होता. आत्ता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे की ब्लँक चेक दिलेला होता, सिक्युरिटी म्हणून दिलेला चेक होता, तरी सुद्धा दॅट इज अ लीगल लायबिलिटी आणि ते जे काही देणं आहे ते पैसे त्या व्यक्तीला, जे ड्रॉअर ऑफ द चेक आहे, त्याने देणं बंधनकारकच आहे. त्यामुळे पूर्वीचा जो लॉ होता त्यामध्ये बदल झालेला आहे. आता 2021 हा लॉ आलेला आहे, मी स्क्रीनमध्ये तुम्हाला दाखवतो. ज्याप्रमाणे ड्रॉअरवर ही जबाबदारी टाकण्यात आली, त्याचप्रमाणे ड्रॉअरला एक चांगली संधी पण आहे. अशी जर एखादी केस झाली, समजा म्हणजे चेक बाउन्स झाला आणि जर नोटीस आली, तर त्यावेळी ड्रॉअर आपले पैसे देऊन टाकू शकतो. नोटीस नंतर सुद्धा जरी त्याने पैसे दिले नाहीत, तरी सुद्धा 2017 एक सर्वोच्च न्यायालयाने एक खटला निकाली करताना निवाडा दिला आहे की जर असं जर देणं असेल आणि कोर्टात जर खटला दाखल झालेला असेल आणि त्याप्रमाणे जर समन्स गेलं, तर त्या समन्स मध्येच नोंद पाहिजे की तुम्ही पैसे जमा करू शकता, परस्पर जो कोण ड्रॉई आहे, ज्याने ती केस दाखल केलेली आहे, त्याच्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे तुम्ही परस्पर जमा करू शकता, कोर्टात येण्याची सुद्धा आवश्यकता नाही, असं समन्समध्ये सुद्धा लिहिलं गेलं पाहिजे. जर समन्समध्ये लिहिलं गेलं नाही, तरी सुद्धा कोर्टात येऊन पहिल्या तारखेला तो देणं देऊ शकतो. ही सुद्धा ड्रॉअर ऑफ द चेक जो आहे त्याला ही खूप चांगली संधी आहे, ती जजमेंट मी दाखवतोय. अशा प्रकारे दोन्ही बाजू आहे. म्हणजे खरोखर प्रामाणिक माणूस जो आहे, ज्याने चेक दिलेला आहे, त्याला जर पैसे द्यायचे असतील, तर तो खटला दाखल झाल्यानंतर सुद्धा अधिक व्याज, इंटरेस्ट आणि पेनल्टी स्वरूपात त्याला जो काही खर्च झालेला आहे त्याबाबत एक रक्कम, अशा प्रकारे तो रक्कम जमा करून, कोर्टात जमा करून, त्या ड्रॉईच्या खात्यात जमा करून, आपल्यावरील जी काही जबाबदारी आहे, जी काही फौजदारी कारवाई होण्याची जी काही भीती आहे, त्यामधून तो सावध राहू शकतो, त्यामधून तो मोकळा होऊ शकतो. ही सुद्धा एक चांगली बाब आहे. अगदी थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून काही जर शंका असतील किंवा कुठची बाब जर समजली नसेल, तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की उत्तर देईन. आता माझ्या विद्यार्थी मित्राने मला सांगितलंय की सर, एक एक्झाम्पल देत चला, एक कोडं टाकत चला. आज या 138 चेक बाउन्स बाबत आपण थोडंसं ऐकलंय, तेव्हा यामध्येच एक माझा प्रश्न तुम्हाला, कारण मी सांगितलंय की चेक बाउन्स झाल्यानंतर विदिन 30 तुम्ही नोटीस देणं बंधनकारक आहे. समजा 30 दिवसाच्या आत आपल्याला आपल्याकडून नोटीस देण्याची राहिली, आपण जर नोटीस देऊ शकलो नाही तर काय? हेच ते कोड शोधा म्हणजे सापडेल, नाही तर मी पुढच्या व्हिडिओला याचं उत्तर नक्कीच देईन. धन्यवाद.